रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करून रयतच्या सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सशक्त भारत, सुदृढ भारत, सक्षम भारत यासाठी विज्ञान तंत्रज्ञान हे रयत विज्ञान प्रदर्शन 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वैज्ञानिक तथा स्पेस सायन्स रिसर्चर प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. हा सोहळा संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला आहे. त्यांनी विज्ञानाला गती देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले, त्यामुळे आपण कृतज्ञता सप्ताह साजरा करत असल्याचे सांगितले आहे. तसेच स्कूलचे चेअरमन तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल ही देशभरातील विविध शिक्षण संस्थांना आवाहन देणारी आणि आदर्श प्रस्थापित करणारी आहे असे प्रतिपादन केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी जे पाटील, सहसचिव राजेंद्र साळुंखे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जनरल सदस्य जे एम म्हात्रे, वाय टी देशमुख, अरुण शेठ भगत, रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस एस फडतरे, रोहिदास ठाकूर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, आर पी म्हात्रे, सुधीर भाऊ घरत, सर्वेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मी या रयत विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यामुळे या शाळेचं संपूर्ण वातावरण हे ज्याला 21वं शतक आपण दीर्घकाळ म्हणत राहिलो त्या 21व्या शतकाला म्हणून देशाला 22व्या शतकाकडे नेणारं आणि 75वा स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण नुकताच साजरा केला ते आता आपण 100व्या वाढदिवसाच्या दिशेनं कूच करत असताना हा देश जगाच्या पातळीवरती तंत्रज्ञानाच्या बाबतीत विज्ञानाच्या बाबतीत कुठेही मागे राहू नये या दृष्टिकोनातून जे माननीय पंतप्रधान स्वप्न पाहत आहे त्याला अनुरूप आणि आपले नेते या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या संकल्पनेमधली संस्था ही सर्व देशभरामधल्या सगळ्या संस्थांच्या तोडीस तोड असली पाहिजे. आपल्या संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हा कुठल्याही स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम असला पाहिजे या भावनेतून जे वेगवेगळे अभियान सुरू आहे या अभियानाला पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय त्या वातावरणात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खर तर रयत शिक्षण संस्था ज्या पद्धतीनं वाटचाल करते महाराष्ट्रात ही महाराष्ट्रातली वाटचाल ही देशभराच्या साठी देशभरामधल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांसाठी एक आव्हान देणारी आणि त्याचबरोबर एक आदर्श प्रस्थापित करणारी अशा पद्धतीची आहे. कुठल्याही पद्धतीनं या संस्थेचा विद्यार्थी मग तो ग्रामीण भागातला असू द्या, आदिवासी खेड्यापाड्यातला असू द्या किंवा आता शहरी भागातला असू द्या, तो विद्यार्थी अन्य कुठल्याही खासगी संस्थांच्या तुलनेनं कुठेही मागे असता कामा नये या भावनेतून माननीय शरद पवार साहेब या संस्थेचं नेतृत्व करत असताना वेगवेगळे उपक्रम आखतायत. ते उपक्रम एक आव्हान म्हणून संस्थेचे सर्व मग ते मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य असतील किंवा वेगवेगळ्या विभागामधले पदाधिकारी असतील, संस्थेचे माजी विद्यार्थी, संस्थेचे शिक्षक सर्वजण एक आव्हान म्हणून पेलतात आणि ते आव्हान पुढे नेऊन पुढच्या कालावधीमध्ये या संस्थेची जी वाटचाल आहे ती अन्य संस्थांच्यासाठी आपण आदर्श घेतला पाहिजे. आपण या वाटचालींच्याकडे पाहून आपली वाटचाल पुढे नेली पाहिजे या दृष्टिकोनातून करत असतात आणि त्यामुळे संस्थेचं प्रत्येक पाऊल हे महाराष्ट्रासाठी एक दिशा देणारं पाऊल ठरत आहे. उद्घाटनाचा घडत फार लांबलेला आहे. पाहायला गेलं उद्घाटन करून आपण मुलांचे प्रयोग जास्तीत जास्त पाहणं, परीक्षक आहेत त्यांचं परीक्षा झाल्या तर तिथले उपक्रम काय तर रिझल्ट लावायचा आपल्याला आणि 3 दिवस हे प्रदर्शन पाहण्याकरता आपण उपयोगात आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की आज शिक्षणाचा पाया जो आहे तो
खऱ्या अर्थाने विज्ञानाला जास्त महत्त्व देऊन आपल्याला करावं लागतं आहे. सर्व अत्याधिक या विज्ञान प्रदर्शनाला आपण तुमच्याकडे खूप रत्नेश म्हात्रे यांना आणलं, त्यांच्यांनी ठीक कापली, पण उद्घाटन मात्र रत्नेश म्हात्रे आपल्या हस्ते झालेलं आहे. उद्घाटन आपण होता तर प्रदेश या प्रदर्शनाचं विज्ञानचं उद्घाटन झालंय असं त्यांच्या वतीमध्ये लिहायचं. विज्ञान प्रदर्शन आपण हे भरवत असताना विज्ञान म्हणजे काय सगळेच आपण शाळा शिकतो. अगदी पूर्वी ज्या इसवी सन पूर्व 500-700 वर्षापर्यंत इतिहास आपल्याला इथं सगळं सांगितला माहिती आहे, पण त्याच्यात यश कसं विभायचं, पुढं कसं जायचं ह्याचे बाबतीत मात्र आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि हे विज्ञान प्रश्न आपण काय घडवले, कशा करता घेतले, तिथले कुठले निमित्त आहे, तर माननीय शरद पवार साहेब त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे. त्या निमित्तानं एक सप्ताह त्यांनी आपल्याला जे भाषण केलं आहे त्याने आपल्याला विचारणा दिली, तर त्याच्या बाबतीत त्यांचं पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचं एक आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून आपण ती कार्यक्रम करतो. मग विज्ञान प्रदर्शन तिथे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्याला पाहिलं, बऱ्याचशे जेवणातले आम्ही गेलो, आता हे पहिल्यांदा म्हणजे तुमच्या वाढल्या बस स्टॉप सारखे केले काय, पण ही रेल्वे आहे, रेल्वेमध्ये आपण गेलो आणि बसलो. ती रेल्वे बसल्यानंतर आपण बसतो, फॅन चालू करतो, फॅन चालू असतो आपण रेल्वे बाहेर जातो, वीज तशी संपते, फॅन बंद करायची आपल्याला आठवण असतो. मग आपल्या बाळ शास्त्रज्ञांनी काय केलं, खुर्चर बसलात फॅन चालू, खुर्चर उठलात फॅन बंद. हे नुसतं एक साधं आपलं त्यांचं पहिलं उदाहरण पाहिलं म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो. तुमचंच नाही तर सर्व जे बाळशास्त्रज्ञांनी पाहिले त्या सगळ्यांचं मी अगदी अभिनंदन करतो. खरं तर आज प्रचंड असा आनंद होतो की नेहमी सकाळी मी लवकर उठतो, पण आज त्याच्याही अगोदर होऊन 2 तास झाले. मी 8 वर्ष या रायगड विभागामध्ये जसे इथं प्राचार्य म्हणून काम केलं, व्यासपीठावर ही सगळी मान्यवर या सगळ्या मान्यवरांची या मतात कारणानं माझा अतिशय जवळचा अशा पद्धतीचा परिचय ही सगळी लोक इथे येणार आहेत, त्यांना भेटता येणार, त्यांची मनस्वी अशा पद्धतीचा आनंद त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये होता. आणि जेव्हा केव्हा रायगडला यायचं वेळ येते त्यावेळेस या पेजर असतो की रायगडला आपल्याला गेलं पाहिजे. तर आज या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे प्रदर्शन पाहिलं, अगदी मोकाड्यापासून आमच्या कोल्हापूरपर्यंतचे हे सगळेच विद्यार्थी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढलेले विद्यार्थी ज्यावेळेस शिकता आले आणि त्यांचं या प्रदर्शनामध्ये ठेवलेली इक्विपमेंट पाहिली, खरंच मनापासून आनंद वाटला. आणि या ठिकाणी अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून प्रशासनाने त्याचा उल्लेख केला, अटल टिंकरिंग लॅबमध्ये जी इक्विपमेंट जवळजवळ 12 लाखाची इक्विपमेंट सगळी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांना दिली गेली, त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग वापर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कशा पद्धतीने प्रभावीपणे करता येतो त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहता आलं. त्या प्रदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी की अशा पद्धतीची इक्विपमेंट ठेवली त्यांना त्यांनी या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन. माझा ॲक्च्युली उद्देश हेच होता की आता जे स्पेस इंडस्ट्री आहे ही फ्युचर इंडस्ट्री आहे. आतापर्यंत आपल्याकडे IT एरा चालू होता, तर पुढचा एरा असणार आहे तो स्पेस इंडस्ट्रीचा असणार. तर मग मुलांना या स्पेस इंडस्ट्रीमध्ये कसं आपलं योगदान देत आहे, त्यासाठी काय करिअर आहे किंवा कसं काय पाथवेज आहे हे गाईड करायचं काम मी करत होतो. आणि हेच मी आज मी स्टुडंट्सना सांगितलं की तुम्ही रिसर्च पेपर रायटिंग किंवा तुम्ही जे काही नवीन नवीन गोष्टी करताय, जे काही एक्सपेरिमेंट्स करताय, जर ते युनिक असतील तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, कारण डॉक्युमेंटेशन केल्यावरती ते तुमच्या नावाने होतात आणि त्याच्यामुळे मग ते जे डॉक्युमेंटेशन होते त्यांची जी इम्पॉर्टन्स आहे, जसं की आपण एखादी जमीन विकत घेतली आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट एक आयडेंटिफिकेशन राहतो की ही जी जमीन आहे ती ह्या माणसाच्या नावावरती आहे. तसंच जर काही रिसर्च वर्क असेल किंवा काही नवीन आयडियाज असतील याचं डॉक्युमेंटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट जे पुढे जे काही त्याच्या रिलेटेड जे काही ॲप्लिकेशन्स होतील
त्या ॲप्लिकेशन्सला त्या पर्टिक्युलर पर्सनला त्याची जी काय फंडिंग असेल ती प्रोव्हाइड होईल. सो एक असं अर्निंग सोर्स पण होईल आणि सोबत रिसर्च पण होईल. आत्ता आपल्याकडे रिसर्च खूप कमी होत आहे, तर मी सगळ्यांना हेच बोलू की रिसर्चकडे वळा, रिसर्च करा आणि रिसर्चमधनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करा.